श्री दत्त स्मृति सत्संग योग ट्रस्ट दापोली पारगाव श्री दत्त जयंती महोत्सव 2018 समस्त भक्तगणांना हार्दिक भक्तजनांचे मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे हार्दिक हार्दिक स्वागत। चेक हे 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 हाक श्री दत्त स्मृति सत्संयोग ट्रस्ट दापोली पारगाव यांच्या आठवणातून श्री दत्त जयंती महोत्सव 2018 मध्ये आलेला तमाम भाविकांचं भक्तांचं समस्त गावकऱ्यांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। लाईट ऑपरेटर कृपया या बाहेरच्या लाईट्स थोड्या बंद करायच्या आहेत। जर मंडळाचे कोणी लाईट्स ऑपरेटर असतील ज्या हॅलोजन लावलेले आहेत त्या हॅलोजन बंद केले तर खूप बरं होईल, कारण की तो उजेड बंद झाला इकडचा उजेडातून तुम्हाला अनेक वेगळीच मजा येणार आहे। त्यामुळे जे कोणी दादा असतील लाईटवाले दादा ते हॅलोजन समोर लावलेले आहेत मोठे मोठे 4-4-8 त्या हॅलोजन बंद केले तर आम्हा कलाकारांना एक वेगळीच मजा येणार आहे। त्यामुळे ते समोरचे हॅलोजन बंद करायचे जेणेकरून हा रंगमंचाचा प्रकाश तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचला जाईल। आणि खऱ्या अर्थाने दत्तस्मृती झालेली आहे त्या खऱ्या अर्थाने या ट्रस्टचे अध्यक्ष हबप प्रकाश पाटील डोंबोली, त्यानंतर उपाध्यक्ष श्री मनोहर थळी करंजा उरण, त्यानंतर खजिनदार वसंतजी रामजी गलिया मुंबई, त्यानंतर कार्यवाही समिती दत्त मल्हार एंटरप्राइजेस पनवेल डोंबोली आणि संयोजक श्री सुभाष शेठ दशरथ म्हात्रे माजी सरपंच दापोली यांच्या सगळ्यांच्या सहयोगांनी आजच्या या दत्त जयंती महोत्सव 2018 आयोजन करण्यात आलेले आहे। व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ दापोली पारगाव संत संयोग ट्रस्ट मुंब्रा व डोंबोली व समस्त गुरुबंधू यांचे सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। अवघ्या कार्यक्रमाला काही क्षणातच आपण सुरुवात करत आहो। मित्रो, कार्यक्रम कुठलाही असू दे त्याला हातभार लागतोच तो थोड्या मोठ्यांचा, आणि असाच थोड्या मोठ्यांचा इथे उद्घाटन देखील होणार आहे। आणि मी उद्घाटन करण्यासाठी काही मान्यवरांना इथे रंगमंचावर आमंत्रित करतो। माननीय श्री सुभाष शेठ म्हात्रे माजी सरपंच दापोली, त्यानंतर माननीय श्री डॉक्टर विवेक सर, त्यानंतर माननीय श्री गजानन पाटील दापोली, या मान्यवरांनी रंगमंचावर यायचं आहे। मी पुन्हा एकदा नावं घेतोय, त्या मान्यवरांनी जर उपस्थित असतील तर त्यांनी रंगमंचावर यायचं आहे। माननीय श्री सुभाष शेठ म्हात्रे दापोली माजी सरपंच आहेत, यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। त्यानंतर माननीय डॉक्टर विवेक सर यांना देखील मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। त्यानंतर गजानन पाटील सर यांना देखील मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। त्यानंतर माननीय श्री विवेक कदम यांना देखील मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। त्यानंतर रेखा दिनेश म्हात्रे मॅडम पंचायत समिती सदस्य आहेत, त्या मॅडमला देखील मी नम्र विनंती करतो की तुम्ही देखील रंगमंचावर यायचं आहे। रेखा दिनेश म्हात्रे मॅडम पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांनाही नम्र विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे। मी मान्यवरांचे पुन्हा एकदा नाव सांगू इच्छितो। माननीय श्री
सुभाष शेठ म्हात्रे दापोलीचे माजी सरपंच आहेत. त्यानंतर माननीय श्री डॉक्टर विवेक सर, त्यानंतर माननीय श्री गजानन पाटील दापोली सर, त्यानंतर माननीय श्री विवेक कदम आणि त्यानंतर माननीय सौ रेखा दिनेश म्हात्रे पंचायत समिती सदस्य. या मान्यवरांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. कृपया तुम्ही कुठेही असाल तर रंगमंचावर यायचं आहे. आपल्या हस्तेच या रंगमंचाचं या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या सगळ्या मान्यवरांनी रंगमंचावर यायचं आहे, कारण की कार्यक्रम कुठलाही असू दे, उद्घाटन झाल्याशिवाय कार्यक्रम पुढे जात नाहीत. आणि अशाच मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. माननीय श्री सुभाष शेठ म्हात्रे दापोली माजी सरपंच, त्यानंतर राजू पाटील, राजू पाटील माननीय श्री राजू पाटील खोपोली यांनी देखील रंगमंचावर यायचं आहे. त्यानंतर माननीय डॉक्टर विवेक सर, त्यानंतर माननीय श्री गजानन पाटील दापोली, त्यानंतर माननीय श्री विवेक कदम आणि त्यानंतर सौ रेखा दिनेश म्हात्रे पंचायत समिती सदस्य. या मान्यवरांना मी रंगमंचावर आमंत्रित करतो. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्र. खऱ्या अर्थाने कार्यक्रम कुठलाही असू दे, कार्यक्रमाला उद्घाटन जर लाभलं नाही तर कार्यक्रमाची मजाच नसते. आणि या सगळ्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या या वाजल्याच पाहिजे. टाळ्यांचा आवाज कमी येतोय. आणि खऱ्या अर्थाने एवढे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. माननीय श्री सुभाष शेठ म्हात्रे दापोलीचे ते माजी सरपंच होते. त्यानंतर माननीय श्री डॉक्टर विवेक सर, त्यानंतर माननीय श्री गजानन पाटील सर दापोली, त्यानंतर माननीय श्री विवेक कदम सर, त्यानंतर माननीय रेखा दिनेश म्हात्रे मॅडम पंचायत समिती सदस्य आहेत त्या, त्यानंतर राजू सर यांना देखील मी नम्र विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचे. कार्यक्रम कुठलाही असू दे, त्यांना जर उद्घाटन लाभले नाहीत तर त्या कार्यक्रमाची गंमतच निघून जाते. आणि आपल्याला इथे जवळपास 5 ते 6 मान्यवर आज उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. एकदा जोरदार जोरदार या सगळ्यांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या या वाजल्याच पाहिजेत मित्र. हॅलो, मी मान्यवरांना विनंती करतो की रंगमंच कुठलाही असू दे, त्या रंगमंचाला श्रीफळ अर्पण केला जातो. आणि श्रीफळ अर्पण केल्यानंतरच त्या रंगमंचाची पूजा होते, रंगदेवतेची पूजा होते, नटराजाची पूजा होते. आणि आपणच आपल्यात कोऑर्डिनेशन करायचं आहे सर की पहिला मान श्रीफळाचा कोण तो अर्पण करणार आहे, कारण की मला एवढं नाही माहिती की कोणाला मान द्यायचा आहे, कारण की मी कलाकार आहे. तर आपणच आपल्यात कोऑर्डिनेट करा की पहिला मान की श्रीफळ अर्पण करायचं या रंगमंचला. आपले माजी सरपंच श्री माननीय सुभाष शेठ म्हात्रे यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी रंगमंचाला श्रीफळ अर्पण करायचं आहे. आणि कार्यक्रमाचं उद्घाटन एक एक मान्यवरांच्या हस्ते. आणि खऱ्या अर्थाने श्रीफळ अर्पण झालेला. आणि मी मान्यवरांना नम्र विनंती करतो की त्यांनी इथेच थांबायचं आहे. तुमचा सत्कार बोला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं उद्घाटन इथे झालेलं आहे. अनेक मान्यवरांनी श्रीफळ अर्पण केलेलं आहे त्या रंगदेवतेला, नटराजाला, नटेश्वराला श्रीफळ अर्पण करून इथे कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. मान्यवरांना मी नम्र विनंती करेल की तुमचे इथे सत्कार देखील होणार आहेत. इथे
मी आपले माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे यांचा सत्कार करायला सांगतोय. यांचा सत्कार डॉक्टर विवेक सर यांच्या हस्ते होणार आहे. मी डॉक्टर विवेक सरांना नम्र विनंती करेल की त्यांनी आपले माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. इथे एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे यांचा सत्कार डॉक्टर विवेक सर करत आहे. त्यानंतर मी डॉक्टर विवेक सरांचा सत्कार गजानन पाटील लापोली यांना सांगतो की दादा गजानन पाटील दादा तुम्ही डॉक्टर विवेक सरांचा सत्कार करायचा. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यानंतर गजानन पाटील दादाचा सत्कार इथे होणार आहे. मी सुभाष शेठ म्हात्रे माजी सरपंच या दादांना नम्र विनंती करेल की त्यांनी गजानन पाटील दापोली यांचा सत्कार करायचा आहे. इथे गजानन पाटील दादा यांचा सत्कार माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे दापोली यांच्याकडून होतो. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यानंतर माननीय विवेक कदम यांचा देखील इथे सत्कार होणार आहे. विवेक कदम यांचा सत्कार राजू पाटील हे करणार आहेत. माननीय विवेक कदम यांचा सत्कार राजू पाटील हे करणार आहेत. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यानंतर राजू पाटील सरांचा सत्कार इथे विवेक कदम सरांना करू सांगतो की विवेक कदम सर तुम्ही राजू पाटील सरांचा सत्कार करायचा आहे. राजू पाटील सरांचा सत्कार इथे विवेक कदम सर करणार आहेत. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्यानंतर अजून एक मान्यवर इथे उपस्थित आहेत नवीन सर. नवीन सरांचा सत्कार मी पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर विवेक सर यांनी करायचा आहे. नवीन सरांचा सत्कार इथे विवेक कदमचा घेतला. विवेक कदम सरांचा सत्कार देखील. आणि मी हा रेखा दिनेश म्हात्रे मॅडम पंचायत समिती सदस्य आहेत यांचा देखील सत्कार करण्यासाठी. सोनाली भोईर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचंय. सोनाली भोईर हॅलो. सोनाली भोईर यांना मी रंगमंचावर आमंत्रित करतोय. आपल्या रेखा दिनेश म्हात्रे मॅडम आहेत पंचायत समिती सदस्य आहेत. सोनाली मॅडम तुमच्या हस्ते आपल्या रेखा दिनेश म्हात्रे मॅडमचा सत्कार इथे करू इच्छित. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. मित्र खऱ्या अर्थाने मोठमोठे सेलिब्रिटी आपल्याला लाभलेले आहेत. रेखा दिनेश म्हात्रे मॅडम पंचायत समिती सदस्य यांचे ते सत्कार सोनाली भोईर यांच्या हस्ते होत आहे. शेखर म्हात्रे दादा यांचा सत्कार विवेक कदम ही दादा हे करणार आहेत. शेखर म्हात्रे दादा यांना अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. अनेक पुरस्कार गौरव यांना लाभलेले आहेत. या शेखर दादांचा सत्कार विवेक कदम सर हे करणार आहेत. आणि असं ऐकण्यात आलेलं आहे आता बातमीनुसार की काही दिवसातच यांना राष्ट्रपती पुरस्कार देखील जाहीर होणार आहेत. असे शेखर म्हात्रे दादा एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. या बाजे एकदा टाळ्यांचा आवाज खरंच कमी येतो. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. मान्यवरांनी असंच थांबायचं आहे. आपले जे कलाकार आहेत कलाकारांचा मान्यवरांना नम्र विनंती आहे की तुम्ही इथेच थांबा. आमच्या कलाकारांचा पण पहिल्याच पहिली आपण सत्कार करून टाकूया म्हणजे जेणेकरून आपला कार्यक्रम कंटिन्यू राहील. मी सगळ्या कलाकारांना एक विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचंय. पहिल्यांदा सोनाली भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. सोनाली भोईर मॅडम आगरी कोळी गीतांचे ज्या नावातच ज्या गीतातच सोनाली भोईर हे नाव जडलेलं आहे ते गीत गाजलंच पाहिजे. ते गीत हिट झालंच पाहिजे. सोनाली भोईर यांचा सत्कार रेखा दिनेश मॅडम रेखा दिनेश म्हात्रे मॅडम यांच्या हस्ते होत आहे. रेखा दिनेश म्हात्रे मॅडम यांच्या हस्ते सोनाली भोईर यांचे ते सत्कार होत आहे. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्यानंतर शिवा म्हात्रे यांचा सत्कार माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे यांच्याकडून शिवा म्हात्रे
एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत मित्रो. त्यानंतर गिरीश म्हात्रे, गिरीश म्हात्रे, गजानन, गजानन पाटील यांच्यातर्फे. त्यानंतर जयेश भोईर यांचा देखील इथे सत्कार होणार आहे. जयेश भोईर यांचा सत्कार. त्यानंतर स्वप्नील कडू यांनी देखील रंगमंचावर यायचंय. स्वप्नील कडू यांचा इथे सत्कार होत आहे. यांचा शेखर, शेखर दादा कोणी कडू, गजानन पाटील दादा यांच्या हस्ते यांचा इथे सत्कार होत आहे. त्यानंतर जितू जोशी अर्थात जितेंद्र जोशी या कलाकाराचा देखील इथे सत्कार होत आहे. जितेंद्र जोशी यांनी देखील रंगमंचावर यायचंय. यांचा सत्कार विवेक कदम या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. एकदा जोरदार जोरदार राया. त्यानंतर संगीत संयोजक भारत शेळके, संगीत संयोजक भारत शेळके यांचा देखील सत्कार इथे होणार आहे. यांचा सत्कार विवेक कदम सरांसोबत, कदम सरांच्या हस्ते यांचा सत्कार होणार आहे. भारत शेळके आजच्या कार्यक्रमाचा संग. त्यानंतर जयेश म्हात्रे, जयेश म्हात्रे यांनी देखील रंगमंचावर यायचंय. आपला देखील इथे सत्कार होणार आहे. त्यानंतर जयेश भोईर यांनी देखील, हितेश कडू, हितेश कडू यांचा देखील इथे सत्कार होत आहे. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रो, कारण की सत्कार पूर्ती जे आहेत. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे प्रदीप दादा म्हणजे साऊंड ऑपरेटर प्रदीप दादा यांचा देखील इथे सत्कार होत आहे. त्यानंतर विक्की भोईर, वसंत जी गले यांचा, प्रदीप दादा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वसंत जी गलिया साहेबांचा देखील इथे सत्कार होणार आहे. एकदा जोरदार जोरदार टाळ्या. सुभाष शेठ म्हात्रे यांच्या हस्ते वसंतजी. त्यानंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे प्रदीप दादा साऊंड दादा आहेत आजचे ते आजच्या कार्यक्रमाचे. त्यांचा देखील इथे सत्कार होणार आहे. प्रदीप दादांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तो अर्थात त्या साऊंडने अर्थात प्रदीप दादांकडून. विवेक सरांना विनंती आहे, थांबावं जरा. राहुल शोभा मोहन या ठिकाणी या रंगमंचावर ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला खिलवून ठेवलेलं आहे असे राहुलजी यांचं स्वागत आमचे डॉक्टर विवेक सर करतील असे मी त्यांना विनंती करत आहे. चालेल, काही मान्यवर इथे आलेले आहेत. त्यानंतर हॅलो झालेले आहेत. आलेल्या तमाम मान्यवरांचं एकदा जोरदार जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. अरे दापोली खोपोली, दापोली पारगाव मध्ये आलेलो आहोत. लेझर नाही मारायचा नाही तर मला फटकी पडतील. कृपया करून लेझर मारू नका आमच्या कलाकारांवर प्लीज. एवढी तुम्हाला विनंती आहे, कळकळीशी विनंती. आपला कार्यक्रम युट्यूबवर लाईव्ह आहे, बरोबर की नाही दादा?
यूट्यूब वर लाइव आहे त्याची लिंक मी कार्यक्रमामध्ये सांगणार आहे, तुम्ही घरी बसल्या बसल्या मोबाईल वर पण बघू शकता असं संयोजन केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मित्रो कार्यक्रमाची सुरुवातच अशी दणक्यात उद्घाटनाने झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची सुरुवात म्हटलं की महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी मनात ज्यांनी ज्यांनी अधिराज्य गाजवलं अशा महामानवांना नतमस्तक झाल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होत नाही. अरे म्हणतात ना प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांश राजाधिराज सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री जातीचे उद्धारदाता महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत स्वर म्युझिक प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वर छनका. जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्र सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या. आणि खऱ्या अर्थाने एवढं सुरांनी रमलेलं जमलेलं असं वातावरण तयार करून गेलेलं त्या सर्व कलाकारांसाठी एकदा आणि त्या वाद्यवृंदासाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे. मित्र टाळ्यांचा आवाज खरंच खूप कमी येतोय. मला कोणीतरी सांगितलेलं भरपूर इथे टाळ्या भेटणार आहेत. मला मगाशी आम्ही जेव्हा आत्मधी बसलेलो कलाकार मंडळी तेव्हा आम्हाला जेवण आणून दिलं. आमच्यासाठी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या इकडच्या चिल्लर पार्टीने आमच्यासाठी खूप काही केलंय. त्या चिल्लर पार्टीसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. त्या छोट्या छोट्या मुलांनी आम्हाला त्यातल्या एकीचं नाव मला आठवते त्रुटिका काहीतरी त्या एकीचं नाव आहे कृतिका की त्रुटिका मला माहीत नाही पण त्या ताईसाठी आणि तिच्या सहकाऱ्यांसाठी एकदा जोरदार जोरदार खरंच टाळ्या वाजल्या पाहिजेत. आमच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या छोट्यांनी आणून दिल्या. आणि कार्यक्रमाच्या पुढच्या वळणावर वळणार आहोत. नवी मुंबई म्हणा पनवेल म्हणा किंवा महाराष्ट्रच नव्हे तर साऊथ साईडला म्हणजे भारताला अथांग समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि त्या अथांग समुद्र किनाऱ्यावर राहतात ते म्हणजे आपले आगरी कोळी कराडी बांधव. आणि आगरी कोळी कराडी बांधव म्हणजे हे कोणाच्याही पुढ्यात कधी झुकले नाहीत कधी कोणापुढे कधी झुकवलं देखील नाही. यांचं एकच आहे स्वतःच्या कष्टाचं खायचं भले ती छोटीशी का होईना जो कोरभर जरी भाकर असेल तरी ती स्वतःच्या कष्टानी मेहनतीने आणि अभिमानाने जगून खायचे असे हे आगरी कोळी बांधव. आणि खऱ्या अर्थाने आगरी कोळी बांधवांची मजाच वेगळी आहे कारण की कार्यक्रम कुठलाही घ्या कुठलाही त्या प्रत्येक कार्यक्रमात आगरी कोळी गाणं म्हटलंय की प्रत्येकाला नाचवतच येतं. एवढंच काय साधा समुद्र पार ते आगरी कोळी गाणं गेलेलं आहे. आणि अशाच आगरी कोळी गाण्याने आपल्या आगरी कोळी बांधवांनी आपल्याला आई एकविरेजवळ नतमस्तक होण्यासाठी आपण जाणार आहोत. कार्यक्रम आपले आगरी कोळी बांधव आहेत नवी मुंबईतला कार्यक्रम आहे पनवेलमधला कार्यक्रम आहे म्हटल्यावर त्या साक्षात आई एकविरेच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय कार्यक्रमाला मजाच येणार नाही. त्यामुळे अशाच माता एकविरेजवळ अर्थात आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सादर करतोय हे एकविरेचं गीत अर्थात चैत्र सप्तमीच्या त्या दिनी. Thank you.
जाई तुझी भरी लोणी कन नारायणी, एक विराई तुझी भरी लोणी कन नारायणी। रसिक मायबाप प्रेक्षकांना नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतो, कारण की तुम्ही मायबाप आहात म्हणून आम्ही कलाकार मंडळी आहोत। त्यामुळे आपल्याकडे बरेच मंडळी उभी आहे, कृपया करून थोडी जागा भरपूर मोकळी सुटलेली आहे, तर कृपया करून जेवढे लोकांना बसता येईल तेवढं ऍडजस्ट करायचं आहे, एकमेकांना आजच्या या कार्यक्रमासाठी ऍडजस्ट करायचं आहे। कृपया करून आपल्याकडे मंडळी, बरेच मंडळी उभी आहेत, त्यांना देखील थोडी जागा मोकळी आहे, तिथे सावरून घ्यायचं आहे।
एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे दादा हो। खऱ्या अर्थाने कसं आहे की टाळ्या वाजवण्याचे दोन फायदे असतात, टाळ्या वाजवण्याचे दोन फायदे असतात। एकतर आपल्या आजूबाजूचे मच्छर मरतात त्यामुळे डेंग्यू मलेरिया होत नाही आणि आपण डॉक्टरकडे जाण्यापासून वाचतो। त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत, आजूबाजूला मच्छर असतील तरी मरतील। आणि बाय द वे आज जोरदार टाळ्या वाजवा कारण की शुक्रवार नाहीये, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत। हा आणि दुसरा फायदा म्हणजे असं, तुम्ही जेवढ्या जोरात टाळ्या वाजवणार ना तेवढ्या जोरात आमच्या कलाकारांना आमची कला दाखवण्यासाठी हुरूप चढतो, त्यामुळे आमच्या कलाकारांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या या वाजल्याच पाहिजेत। आणि मित्र गण सादर झाल्यानंतर गवळण सादर करावीच लागते कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे, या कलेची परंपरा आहे की गण झाल्यानंतर गणामागून गवळण येते। म्हणजे आता इथे बसलेल्या प्रत्येकाने कधी ना कधी कुणावर तरी कधी ना कधी तरी प्रेम केलंच असेल, केलं आहे की नाही प्रेम? क्या बात आहे। आता इथे बसलेल्या प्रत्येक मुलींनी ऐकायचंय मी जे काय म्हणणार आहे ते मुलींची बाजू घेऊन म्हणणार आहे, त्यामुळे पटलं तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। अरे आजकालच्या प्रेमात तो घसरला तो पाय, अरे आजकालच्या प्रेमात तो घसरला तो पाय, हल्लीच्या मुलांचा भरोसा तो काय। अरे प्रेमाच्या गावात तो घसरला तो पाय, हल्लीच्या मुलांचा भरोसा तो काय। एकीला हाय आणि दुसरीला बाय बाय, एकीला हाय आणि दुसरीला बाय बाय, आणि हाच पोरगा तिसरी संग पळून जाय पळून जाय पळून जाय। मुलींना पटलंय की नाही? एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजवा ना। आता कसं आहे समाजात 50% मुलींना आरक्षण आलेलं आहे, त्यामुळे आता प्रेमाच्या भानगडीत मुली पण काही कमी नाहीत ना। आता मुलांना आवडलं तर जोरदार जोरदार टाळ्या वाजवायच्यात बर का। आजकालचं प्रेम म्हटलं की अळवावरचं पाणी, अरे आजकालचं प्रेम म्हटलं की अळवावरचं पाणी। अरे राजा जोपर्यंत तुझ्या खिशात नाणी, अरे राजा जोपर्यंत तुझ्या खिशात नाणी तोपर्यंत तू माझा राजा आणि मी तुझी नाणी। पटलेलं दिसतंय पटलेलं दिसतंय, असू दे प्रेमाचं वेगळंच वातावरण असेल। मीही एका काळी माझ्या प्रेमात पडलेलो, माझ्या प्रेमाची गंमत अशी होती, अरे जब किसनाने बासुरी बजाई थी तब राधा दौड़ के चली आई थी, अरे जब किसनाने बासुरी बजाई थी तब राधा दौड़ के चली आई थी। साला मैंने एक सीटी क्या मारी, अरे साला मैंने एक सीटी क्या मारी, वो उसके माँ बाप को लेके आई थी। तेव्हापासून मी प्रेमाच्या भानगडीतच पडत नाही, असू दे। ते राधेकृष्णाचं प्रेम वेगळंच होतं, आपली रासलीला वेगळीच होती, त्यामुळे म्हणतात ना अरे घाट मागून घाट लागते लागते असे वळण, अरे घाट मागून घाट लागते लागते असे वळण। आणि रसिक मायबाप हो गाना मागून धावत ती राधेची अशी नटखटशी कवळण। मधुरीच्या बाजारी कशी मी जाऊ, मधुरीच्या